समारंभ प्रतिष्ठान आयोजित येणाऱ्या दिवाळीच्या निमित्तानं किराणा वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित एक महिलांचं नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यासंघांनी अशातही मढला पोहोचायचं या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम ऋषिकेश परिवार याच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला जातो आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी खरं तर काही उपस्थित आहेत. आणि वाणीसाहेब मगाशी तुम्ही सांगितलं लोगो डॉक्टर भोले तुकारामरावजी सांगितलं की पंतप्रधान जी वंदन विकास केंद्र योजना आहे ही केंद्राची आहे, त्यामुळं तो लोगो त्या ठिकाणी शासकीय आहे, त्यामुळं ते तो त्या ठिकाणी वापरून ग्राहकांना महिलांना संघटित करून त्या समाजाला पुढे नेण्याचं काम हा ऋषिकेश परिवार या ठिकाणी करत आहे. आणि खरं तर या सगळ्या गोष्टी करत असताना मगाशी आपल्या दोन ताई येते चांगलं बोलल्या, चांगलं मनोगत येते ठिकाणी त्यांनी सांगितलं की ऋषिकेश परिवाराच्या माध्यमातून आमच्या समाजापुढे उभे राहून बोलण्याची सुद्धा पुढे यायची ताकद त्याच्यात निर्माण झाली. आणि मला या ठिकाणी आवडून सांगायचं खरं तर राजकारण बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं ऋषिकेश परिवार काम करत असताना आज केंद्रात राज्यात सत्ता आदरणीय आशाताई या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या म्हणून एक महिला म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन आपला वेगळा आहे. मी आवडून सांगतो की कुठलाही पक्ष कुणाच्या विरोधात नसतो, तो समाजाचा विकास हाच हा केंद्रबिंदू म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी केंद्राच्या काही योजना असतील, राज्यात काही योजना असतील, या ठिकाणी आपण सर्व महिला मंडळी बसतात त्या योजना आपण खऱ्या अर्थानं सगळ्या जर राबवल्या तर आपल्याला खऱ्या अर्थानं रोजगार या ठिकाणी उपलब्ध होईल, आपल्याला दुसरीकडे कुठं जायचं नाही. आणि मला आवडून या ठिकाणी एक गोष्ट आवडून सांगणार की आज महिलांनी तुम्ही जर जसं पुढं आले सबलीकरण झालं पाहिजे, सक्षमीकरण झालं पाहिजे आणि आपण पुढं आलं पाहिजे. हा तुम्ही जो विधान उचललाय जे हातात तुम्ही घेतलंय ऋषिकेश परिवार आणि ज्या हेतूने आपल्या समाजाला पुढे नेण्याचं काम तुम्ही जे चालू केले जे महिलांनी आणि तुम्ही आपल्या या समाजाला आपल्या भागाला पुढे नेण्याचं काम करायला करणारे आणि दिशा त्या तालुक्याला दिल्याशिवाय तुम्ही राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटते. आणि म्हणून आशाताई सारख्या एक महिला नेतृत्व तुमच्या कमी पाठीशी जिथं जिथं काही आलं तिथं तिथं 100% महिला म्हणून काही तुमच्या पाठीशी या ठिकाणी उभ्या राहिल्याशिवाय राहणार नाही. चैतन्य ज्वेलर्स दसरा व दिवाळी महोत्सव 2022-2023. दिवाळी महोत्सवाच्या निमित्तानं जितक्या वजनाचे सोने तितक्याच वजनाची चांदी अगदी मोफत 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत सुवर्ण संचय योजना सभासद नोंदणी चालू. चैतन्य ज्वेलर्स आपल्या हक्काची आपली पेढी दागिने अनुरूप ज्यांनी खुलेल तुमचं रूप. चैतन्य ज्वेलर्स मुख्य शाखा मुंजाबा चौक ओतूर, शाखा नंबर 1 मातोश्री कलेक्शन शेजारी त्रिमूर्ती मंगल कार्यालय नाशिक रोड आळेफाटा. ओतूर साठी संपर्क क्रमांक 98-90-25-63-45 तर आळेफाटा शाखेसाठी संपर्क क्रमांक 89-56-36-36-37. चैतन्य ज्वेलर्स ऑफर फक्त 2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत. सुवर्ण संचय योजना सभासद नोंदणी चालू आहे तर गोल्ड डिपॉझिट लोन देखील सुरू आहे.